तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत। आज भाजी आणायला दिवस उगवून वरी आलाय. भाजीला काय घ्यावं कळत नाही. असलं तरी पंचायत, नसलं तरी पंचायत. राम राम मंडळी, मी संदीप भगत स्वागत करतो तुमचं आपले माते आपले माणसं युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, सकाळचे वाजलेलं 8:30 निघालो आता मसवडला. जवळजवळ 100 किलोमीटरच्या आसपास आहे आणि सकाळ सकाळ जरा थंडी चालू आहे. हळूहळू जायचं आहे आपल्याला, काही गडबड नाही. एका हॉटेलवर थांबलोय, म्हणलं जेवण करावं. माळश्रीज पासून जरा पुढं आलोय, थोड्या अंतरावर हे एक हॉटेल आहे, राजवीर हॉटेल म्हणून. आणि आता जेवण करावं आणि तिथून पुढं परत पुढं निघावं असं मी विचार केला. आता जवळजवळ 12-12:30 वाजले असतील. आम्ही एकदम सावकाश आलोय, थांबत आलोय शिस्तीत. म्हणलं जावं, लय गडबड नको करायला. तर जेवणामध्ये चपाती हे मिक्स व्हेज मागवली, एक चटणी भेटली आपल्याला आणि 2 आळूच्या वड्या. तर शेवट पोचलो आपण आणि आता मंदिराकडे जाऊ आपण. कडवणी दुकान ही आहे ते सिद्धनाथ मंदिर, श्री क्षेत्र दक्षिण काशी. मंदिरात आलोय आता, हातपाय धुवून घेऊ. तिथं नळ आहे, थोडं बरं वाटत. म्हणजे देवाला जाताना सुद्धा हातपाय पण आलोय आतमध्ये. घेतला की हार घेतला की माझी घेतला ठीक आहे, हार घेतला. चल तिथं आलं की बरं वाटतं, जरा बरं वाटतं, एकदम बरं वाटतं. चालू आतमध्ये. आता मंदिरात हे दगडी बांधकाम आहे, इथं एकदम थंड वाटत, एकदम थंड वाटत. आतमध्ये आलं की ते इथं आपण नंबरला थांबव आता थोडा वेळ. हर हर महादेव, हर हर महादेव. गणपती बाप्पाची मूर्ती आहे, दगडी बांधकाम. एकदम मन प्रसन्न होत इथं आलं की बरं वाटत. वर्षात ना एकदा आपण येतो इथं, पण मन शांत होत आणि वर्षभरासाठी आपण काय म्हणतो, जी शक्ती लागते ती शक्ती मिळाल्यासारखं वाटतं इथं आलं की. सिद्धनाथाच्या नावाने चांगले देवाच्या वाड्याच. सिद्धनाथाच्या नावाने चांगले. तर मंदिरात दर्शनही झालं व्यवस्थित, आता इथं जाऊ. गेल्या वेळेस कोणा आम्ही आलतो, तुम्ही होता का ना, कोण असता, दुसरंच कोणतरी होतं.
आता यात्रा आमुशाला आहे बरं का, पण आम्ही जरा लवकरच आलो कारण की लेकरांना बी आज सुट्टी होती, रविवार होता आज, आणि यात्रेला गर्दीलाही असती, दर्शन होत नाही, त्याच्यामुळं मी जरा लवकरच आलो. तसं आता यात्रेला इतकी गर्दी, म्हणजे रथ हे हलतो बघायला मिळतं, देवाचं रथ सगळे मिरवणूक ही आणते ती बघायला मिळते सगळं आपल्याला. तर आपण आता हळूहळू माघारी जाऊ कारण की जायला पण आपल्याला बराच वेळ लागतो, जवळजवळ 3 तास लागतात. मोटरसायकलीवर आपण सावका चालू एकदम, कुठलीच गडबड न करता काय न करता, त्याच्यामुळं ते प्यायच्या पाण्याची सोय आहे. मंदिराचा परिसर आहे सगळा, सिद्धनाथाच्या नावानं चांगले. तिथं तुम्हाला मूर्त्याही भेटतील, देवांच्याही सिद्धनाथाच्या मूर्त्या अशा पद्धतीने. मंदिराला प्रदक्षिणा मारू एक आता, मंदिराला प्रदक्षिणा मारू. बाहेरच्या बाजूने प्रदक्षिणा मारायची. मला वाटतं कडेला सगळे पुजाऱ्यांची ही घर आहे, गुरव पुजारी. आम्ही निघालोय आता आणि इथला प्रसाद म्हणून आम्ही घेतले सीताफळ. दाखव, कारण देवाचा प्रसाद. नाही नाही, पेढा घेणार होतो पण म्हणलं पेढा, गेल्या वेळेस पेढा घेतला होता पण ती खराब निघाला पेढा. जाऊ द्या. होय होय होय, चला गाडी इकडं आहे आपली. इकडं माझी लई इच्छा होती जाता जाता आपलं शिखर शिंगणापूर करायची, पण टाईम नाही पुरायचा. आता वाजले 2 आहे ना, का 2 वाजले ना. चला आपला प्रसाद घेऊन ये. मला हसायला येतंय तुमचं. का ती पेडन हिन घेस तुरी भारी आहे की अगं प्रसाद? आपण सीताफळ आपल्या घरी नव्हती का तुम्ही घेतली? देवाच्या दारातन प्रसाद घ्यायचा असतो. पाणी आहे ना, चला द्या. तर ह्या भागात मला वाटतं 2 ते 3 वर्षापूर्वी आम्ही आलतो, मोटरसायकलीवर चालतो ना, का मोटरसायकलीवर चालतो. तिथं आम्ही जेवायला थांबलो होतो, तिथं जेवण केलं होतं आम्ही. त्या टायमाला सगळा परिसर हिरवागार होता, म्हणजे आम्ही जरा लवकर आलतो आणि तिथं जेवणही केलं होतं. तिथं मला वाटतं कांदा आहे खाली, तिथलं पण पीक कांद्याचंच आहे काही. तिथं ही भाग डोंगराळ आहे बरं का, पण मला वाटतं इथला जी खडक आहे का एकदम काटाळ खडक आहे. म्हणजे तुम्हाला दाखवतो मी, असा काटाळ खडक आहे, ह्याच्यात मुळ्या ही झाडांच्या मुळ्या ना खाली जात नाही, त्या रुजत नाही त्या, त्याच्यामुळे हे असं आहे. इथं झाडं जास्त दिसणार नाही, डोंगराळ भाग आहे आणि ही भाग जरा थोडासा पाऊस कमी आहे, म्हणजे उष्णकटिबंधातच येणार आहे. भाग जरी साताऱ्याचा असला, ही भाग जरी साताऱ्याचा असला तरी इथं पाऊस जरा कमी पडतो असं आहे. इथं आपल्याला एक कारल्याचा वेल दिसला आहे, मला वाटतं जंगली कारला आहे काही की. आपल्याकडं कारलं आहे बरं का, तर सुद्धा हे रानात आलेलं कारलं दिसतंय का कारलं याला? नाही याला कारलं नाही, आत्ताशी फुलं लागली ती. बाई असं कारलं आहे, ही दिशीच कारलं आहे बरं का ही सुद्धा. ही काय कसं बी पडून आलेलं आहे, म्हणजे ह्याला काय नाही, इथं कुणी लागलं नाही काय नाही, असं सहजच आलेलं आहे. इथे एक बियासाठी पण सापडलं आहे आपल्याला, बघा 2 पिकले ते बियासाठी पण घेऊ आता. आम्ही आलो इथं आणि इथं एका ठिकाणी बघा ना विहीर कशी आहे, वरच पाणी आहे विहिरीला, ते झाड आहे ते नारळाचे आंब्याचे, तिकडल्या बाजूला ऊस आहे. पाऊस काळ इकडे भरपूर झाला आहे यावर्षी, एवढं वरणच पाझर आहे विहिरीला. तर आपण आलो ही फुलं त्याचं बी घ्यायला, हे बी लावलं की मला वाटतं येणार ही झाड. बी कुठं तुला नाही आहे, बी पडून नाही गेलं का? ओके, हीच बी आहे ना, ह्याच्या आतमध्येच बी असेल.
ह्याच्या आतमध्ये बी असेल की नाहीतर ती ही घे जरा तो अर्ध कच्च गाबळ पण घे असेल बी त्याच्यात लय सुंदर दिसतात फुले. तर आम्ही आलो हिथं आणि हिथं आम्हाला अमरवेलाचं झाड दिसलंय आणि हे आजी हिथं आहे त्या आजी की कशा कशावर चालतंय सांगा कसं करायचं तुम्हाला माहित आहे का कसं खायचं शिजवून शिजवायचं पाण्यात उकळायचं घ्यायचं अंगावर बर आणि ती ती काड्या शिजवायची तकुऱ्याला लावायचं आणि मुळव्याद्याला ती कोरड खाते ती वाटत कशावर मुळव्याला आपण काय वापर केला नाही याचा आपण फक्त केसांसाठी वापर करायला न्यायला लागलोय शिजवायचं ही तेलामध्ये नाही ना आम्ही की वापरलंय होय वापरलंय झाडावर आता ही झाडावर टाकले तर आता येईल का कुठं टाकायचा नेमका लगेच ह्या दिसात मी फुटते का ह्या दिसात पाणी नाही मुळे नाही जाळी नाही मी टाकून बघितलं होतं आमच्या भागात आलं नाही टाकलं होतं मी आलो घरी आपण आणि गट्टू आलता स्वागत आलं आपल्या हा मग काय ते लावायचं तसंच इथं फुटून दे कापायचं त्याला वर शेण लावायचं हिथं एकतर हिथं हिथं लावू हिथं नाहीतर म्हणजे इथं पाण्याची सोय आहे तिथं लावून टाकू आहे का नाही प्रसाद ठेवा ते आणि एक सीताफळ पण घ्या सीताफळ मी प्रसाद म्हणून आणलंय आता नारळ तर आणलेलाच आहे ग पण सीताफळ पण आणलंय म्हणलं प्रसाद देवाच्या दारातला प्रसाद तिथं एक त्यातलं एक नाही तुला ती पेढा घ्या महाग आणला होता एकदम मी तर ती खराबच निघला बघ मला ती पेढा दान वाटत नाही आता थोडा घ्या सगळ्यांना ते नारळाचा तुकडा तुकडा द्या त्याला गुलाल लागलाय ना गजव्या हातात गाय आणल्या आईनं तात्याने चिंगीला घेतलेला आहे चल सोम्या चल सोम्या आदनं मधनं गहू खातोय त्याला तिकडे न्यायलाच नाही पाहिजे आता मला तर वाटतंय त्याला बांधून ठेवावा येत ना पुढं मग काय त्याला बांधून टाकायला पाहिजे का